नमस्कार, गीता टी स्वाती जेम्स या माझ्या चॅनल मध्ये आपणा सर्वांचं मनपूर्वक स्वागत। मंडळी, कविवर्य मोरोपंतांनी म्हणून ठेवलंय, केल्याने देशाटन, पंडित मैत्री सभेत संचार, शास्त्र ग्रंथ विलोकेन मनुजा चातुर्य येत असे फार। मनुष्याला बहुश्रुत होण्यासाठी, चतुर म्हणजेच हुशार होण्यासाठी जे जे काही क्रायटेरियाज म्हणजे आवश्यक गोष्टी सांगितलेल्या आहेत, त्यापैकी पहिली गोष्ट सांगितली गेली आहे ती म्हणजे देशाटन, म्हणजे आपण हल्ली म्हणतो ते पर्यटन। मनात आलं, दोन कपडे बॅगेत भरले की चल पडे, अशी पण फिरस्ती जमात या भूतलावर अस्तित्वात आहेच। पण तरीही सर्वसाधारणपणे सर्वसामान्य मनुष्य मात्र काय करतो, तर पुणे ते पुणे हे उदाहरणार्थ घेतलं मी, जिथून निघाला हो तिथे परत येईपर्यंत, जिथून घरातून बाहेर पाऊल पडलंय ते घरात पाऊल परत टाकेपर्यंतचा सगळं व्यवस्थित प्लॅनिंग करून घेऊनच साधारणपणे माणसं ट्रिपला बाहेर पडतात। तर आपल्या व्यावसायिक कौशल्याच्या जोरावर पर्यटकांच्या पोटातलं पाणी अगदी हलू न देता अलगद अराउंड द वर्ल्ड फिरवून आणणाऱ्या पर्यटन व्यावसायिकांपैकी एका पर्यटन व्यावसायिकेशी आज आपण गप्पा मारणार आहोत। पर्यटनाबद्दल अधिकाधिक जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। ओळख नवदुर्गांची या मालिके अंतर्गत आजची आपली पाहुणी आहे पर्यटन व्यावसायिका मानसी आनंद पानसरे उर्फ मानसी शालिग्राम। गेली 15 वर्ष मानसी या पर्यटनाच्या क्षेत्रात कार्यरत आहे आणि आता आपण तिच्याशी पोटभर गप्पा मारणार आहोत। मानसी, तुझं या कार्यक्रमात अगदी मनापासून स्वागत। धन्यवाद। सुरुवातीला मला जरा पर्यटनाबद्दल जाणून घ्यायला आवडेल, पर्यटनाच्या कन्सेप्ट बद्दल, कारण मी असं समजते की ताणतणाव रोजच्या जगण्यातले विसरून मौजे खातर अनुभव गोळा करण्यासाठी म्हणून केलेला प्रवास म्हणजे पर्यटन। तर पर्यटकांच्या दृष्टिकोनातून पर्यटन आणि पर्यटन व्यावसायिकांच्या दृष्टिकोनातून पर्यटन, ह्या दोन्हीत काही फरक असणार नक्कीच, तर त्याच्याबद्दल तू काय सांगशील आणि त्याचबरोबर तुझ्या व्यवसायाचं स्वरूपही आम्हाला सांगशील? नक्कीच। तुम्ही जे जाणता किंवा तुम्ही जे म्हणता ते एक मौजे खातर केलेला प्रवास आणि व्यावसायिकांच्या दृष्टिकोनातून एक थोड्याशा वेगळ्या संकल्पना आहेत, जसं की बिझनेस टुरिझम आहे, अॅग्रो टुरिझम आहे, मेडिकल टुरिझम आहे, पण ढोबळमानाने आम्ही त्याच्यामध्ये डोमेस्टिक आणि इंटरनॅशनल असे दोन एक साधे इझी प्रकार पाडतो। बेसिक हे दोन आणि ह्याच्या अंडर सगळी व्हरायटी, असे दोन प्रकार आम्ही पर्यटनात आमच्या भाषेतून पडलेले आहेत आणि त्यामध्ये क्लायंटची आवड ओळखून भरपूर पॅकेजेस आणि भरपूर व्हरायटी त्याच्यामध्ये आपण दिलेले पर्यटकांसमोर मांडतो। जसं की अगदी पुणे टू पुणे किंवा डोअर टू डोअर सर्व्हिस प्रोव्हाइड करतो, सिनियर सिटीझन्स असतील तर त्यांना घरून निघाल्यापासून परत घरी आणेपर्यंतचा पूर्ण प्रवास आपण त्यांना आणि संपूर्ण काळजी घेऊन। अगदी नक्कीच। एकच मिनिट मंडळी, ऐकताय ना, आजच मनावर घ्या, आपले आई वडील, सासू ससरे, काका काकू, मामा मम्मी, येस, पुढे काय सांगशील? पुढे असं सांगायला आवडेल मला की स्कूल ग्रुप्स असतात, कॉलेज ग्रुप्स असतात, हनीमून कपल्स आहेत, त्यांच्यासाठी भरपूर व्हरायटीज आपल्याकडे उपलब्ध आहेत। टेलरमेड पर्याय, तू टेलरमेड पर्याय त्याच्यामध्ये आहेत। पर्यटनामध्ये एक ऑफबीट फोकस मला जास्त आवडतो, जसं काही तुम्ही आणि तू राबवतेस, आम्ही आम्ही तो राबवते आणि काश्मीरला गेलेले असाल तर तुम्ही श्रीनगर, गुलमर्ग, पहलगाम व्यतिरिक्त अजून कुठे काश्मीरचं सौंदर्य न्याहाळू शकता, बघू शकता, हे दाखवण्यात माझा जास्त फोकस असतो। म्हणजे इंटिरियर मध्ये घेऊन जातेस? नक्कीच, कारण आता सगळं असं झालं इतकं कमर्शियलाइज ना की तिथे जाऊन काय समाधान फारसं मिळतं, पदरात पडतच असं नाही, आणि आपण तेवढा वेळ आणि पैसाही खर्च करतो तर त्याचीही कुठेतरी व्हॅल्युएशन मिळायला पाहिजे, मिळायला पाहिजे माझ्या सगळ्या ग्राहकांना, एवढंच मला त्याच्यामध्ये मोबदला मिळायला पाहिजे। आणि असं पण आहे की तुझं हे जे स्टँडर्ड आहे इथून सुरू होतं आणि ह्याच्या वरच, तर असं काही आहे का बजेट टूर्स पण असतात तुझ्या? अगदी नक्कीच नाही, त्याच्यामध्ये सुद्धा भरपूर व्हरायटीज आहेत। अकोमोडेशन्स किंवा तुम्ही हॉटेल्स जे आपल्याला माहीत असतात त्याच्यामध्ये, केरळ सारख्या ठिकाणी गेलात तुम्ही तर तिथे होमस्टेज आहेत, किंवा कर्नाटकामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे होमस्टेज जे तुम्हाला अगदी कॉफीच्या मळ्यामध्ये राहायला मिळतात। असे माझी एक खूप
दिवसांचं स्वप्न आहे की मी देशस्थ आहे देशावर, त्यामुळे लहानपण वगैरे सगळं पुण्यात गेलं, तरी बेसिक असं आहे की गाव साताऱ्याजवळ, त्यामुळे सासर माहेर दोन्ही हे असं इकडे देशावर असल्यामुळे मला कोकणामध्ये जाऊन राहायचं आहे आणि जिथून समुद्र दिसेल अशा वाडीमध्ये जाऊन राहण्याची खूप एक मनीषा आहे माझी. तर तसं पण तुम्ही बुक करून देता नक्कीच, तुमची इच्छा अगदी कोकणामधले होमस्टे पण तुम्ही अवेलेबल करून देता. अशाच प्रकारचं कोकणचंच एक भाग म्हणून केरळ आहे, कर्नाटक आहे, तमिळनाडू आहे, त्याही भागात असे खूप सुंदर सुंदर अकॉमोडेशन आहे त्या तिथल्या निसर्गाप्रमाणे, तुम्हाला अगदी घरासारखा अनुभव येईल. येस, पण घर आणि निसर्ग आणि सगळं ऐकतं दोन्ही अनुभवायला मिळेल. आता हे बजेट टूर बद्दल मला असं म्हणायचं होतं की तू लोकांनी त्यांच्या खिशाचा विचार करून जर तुझ्याकडे काही मांडलं तर त्या बजेटमध्ये बसवताना लोकांच्या खिशाला कात्री पण नाही पण त्यांच्या खिशात अनुभवांची भर, म्हणजे हे सगळं तू असं सुवर्णमध्ये साधून देते, पूर्ण मॅनेज करून देते. येस, छान. आणि तू जी इतकी व्हरायटी सांगितलीस तर आता मला ह्याच्यात असा प्रश्न पडलाय की कोणीही उठलं आणि मी आता पर्यटन व्यवसाय करू म्हटलं तर असं प्रॅक्टिकली मला तरी शक्य नाही वाटत, कारण त्याला काहीतरी एखादं क्वालिफिकेशन गरजेचं असणार ना. हो, तर तुझ्याकडे काय बेस आहे याचा? मी मिडकॉनचा 6 महिन्याचा कोर्स केलेला आहे आणि पण खरं सांगायचं तर अनुभवासारखा दुसरा गुरु नाही. आमच्या पर्यटन व्यवसायात आपल्या पाठीशी एवढे अनुभव असतात की त्यातूनच व्यावसायिक शिकत जातो. अनुभव हा मोठा गुरुच आहे म्हणजे म्हटलं पाहिजे. छान. आता तू मला असं सांग की गेली 15 वर्ष तू या पर्यटनाच्या क्षेत्रात काम करते आहेस, तर स्वतःची आयडेंटिटी प्रूव्ह करताना तुला काय अडथळे आले किंवा तू त्याच्यावर मात कशी केलीस? पर्यटन व्यवसायात व्यवसाय करायचा म्हटल्यावरती छान एसी चकचकीत ऑफिसमध्ये छान फर्निचर वरती बसून लॅपटॉप आणि फोन घेऊन बसलोय आणि चला आता आपण बिझनेस सुरू करू असं म्हटलं तर तो होत नाही, प्रॅक्टिकली शक्य नाही आहे, प्रॅक्टिकली शक्य नाही आहे आणि ते थोडस हास्यास्पदही होईल. त्यामुळे थोडक्यात म्हणजे तुम्हाला बाहेर पडावंच लागतं. महापर्यटक पर्यटन व्यवसायांसाठी वर्षाचे 365 दिवस प्रत्येक दिवस हा दसरा असतो की प्रत्येक दिवस तुम्हाला सीमोल्लंघन करायची वेळ येऊ शकते. छान उदाहरण दिलंस. हो, आणि पुढे कधी कधी लग्न झालेल्या स्त्रीला किंवा लग्न झालेल्या स्त्रीला किंवा आई झालेल्या स्त्रीला हे दरवेळी शक्य होतच असं नाही. बरोबर आहे. पण त्यातूनही अडथळेवरती मात करून म्हणा किंवा थोडी मुलं मोठी झाल्यावर म्हणा ती शाळेत जाऊ लागल्यावर म्हणा, आपण मी ही संधी पूर्णपणे उचलून धरली आणि आता बहुतेक राज्यांमध्ये मी. पण मग मधल्या काळात सुद्धा तू काही पूर्ण बंद ठेवलंतच वगैरे असं नाही? मधल्या काळातही पूर्ण बंद नव्हतं. म्हणजे तू बंद तर ठेवलं नाहीस पण त्याच्याशी कनेक्टेड होती, नक्कीच थोड्या थोड्या प्रमाणात तुझं चालू होतं. चालू होतं. छान. पण अजून अडथळे म्हणजे रुटीन मधले काय सांगता येतील तुला? रुटीन मधले अडथळे असे असतील की एखादी टूर व्यवस्थित बुक करूनही कधी कधी एखादा आसमानी संकट, टूर क्लायंट टूर वरती असताना आसमानी संकट येऊ शकतं किंवा कधी वातावरण बिघडू शकतं, आंदोलन मोर्चे सुरू होतात, तर त्या क्षणी जो डिसिजन आम्हाला घ्यावा लागतो तर तो खूप महत्वाचा असतो आणि तो घेतलेला डिसिजन किती पॉझिटिव्ह आहे याच्यावरती आपल्या कंपनीची इमेज अवलंबून. बरोबर आहे. म्हणजे आम्ही गेलेलो असतो मौज मजेसाठी आणि हे अनपेक्षित कोणीही ध्यानी मनी स्वप्नी न पाहिलेली गोष्ट, प्लस असं आहे की जे तुझ्याही हातात नाही आमच्याही नाही, हे जे जी काही तू उदाहरणं सांगितलीस ही कुणाच्याच हातात नाही, त्यामुळे त्याच्यावर मात करण्यासाठी तू इकडून त्यांना जे काही प्रोव्हाइड करशील, बरोबर असशील किंवा इकडे असशील, तर जे काही प्रोव्हाइड करशील त्याच्यातनं मग त्यांना जो कम्फर्ट मिळेल त्यातनं ते सही सलामत सुखरूप बाहेर पडतील, तर तेव्हा तुला अगदी जग जिंकल्याचं फील येत असेल. ह्यालाच जोडून थोडे अडथळ्यांवरूनच आपण आता जे पुढे जातोय की अडथळे आणि मात, तर कोविडच्या काळामध्ये भले भले व्यवसाय ठप्प झाले एका रात्रीतून, तर तसं तुमचा व्यवसाय हा सगळा कोविडमुळे पूर्ण म्हणजे असा झोपलाच, तर तुझा अनुभव काय होता? सगळ्यात मोठी परीक्षा ही कोविड काळात आम्हा सर्व पर्यटन व्यावसायिकांना द्यावी लागली, कारण अगदी पॅन्डेमिकची वेळ होती तेव्हा हाताशी आलेला व्यवसाय ठप्प होतो की काय किंवा बंद पडतो की काय अशी भीती होती आणि खरं तेच झालं. त्या काळात सगळ्यांचेच व्यवसाय खूप फॉर्म मध्ये होते. जवळजवळ म्हणजे कन्फर्म झालेली बुकिंग किंवा हातात असलेली बुकिंग सगळी कॅन्सल करावी लागली. लॉकडाऊनची अनाऊन्समेंट झाली असं वाटलं होतं काही दिवसात या गोष्टी सिरसावर होतील, पण याला 2.5 वर्ष जातील असं कुठे. 2.5 वर्ष नक्कीच गेलेत मानसी, त्याचं कारण असं स्पॅन होता. हो, त्याचं कारण मला वाटतं असं असावं की
20 साली कोरोना आल्यानंतर थोडी बहुत लोकांनी दिवाळी साजरी केली. 21 साली पुन्हा दुसरी लाट आल्यानंतरही दिवाळी पर्यंत म्हणजे स्थानिक पातळीवरचे सण उत्सव थोड्या प्रमाणात का होईना साजरे केले गेले, पण पर्यटनाला जाऊन ही पुन्हा कोविडची भीती, संसर्गाची भीती आणि मृत्यूची भीती, कोणी रिस्क घ्यायला तयार नव्हतं. त्यामुळे 2.5 वर्ष वगैरे तू म्हणतेस ते खरंच होतं. पण मग तेव्हा काय म्हणजे मग अगदी घरी बसून का? नाही, दुसरं काही सुरू करायचं म्हटलं तर थोडस मन झालं नाही, कारण डोक्यात एकच पर्यटन व्यवसाय होता. बरं, व्यवसाय सुरू केल्यापासून डोक्यात सतत व्यवसायाबद्दलचीच किंवा व्यवसायाच्याच दृष्टीने पाहायची एखाद्या गोष्टीकडे सवय लागली होती. एकदा आंबे खाताना डोक्यात खिळा वळवला की आपण आंबे विकले तर काय होईल, आणि तेव्हापासून शोधाशोध सुरू झाली. पुण्यात चांगले आंबे मिळतील का किंवा कोकणातले आंबे आपल्याला कोण पुण्यामध्ये चांगले देईल, कारण पॅन्डेमिकची मोठी परिस्थिती. पण पुण्यात मिळाले तरी महागच मिळणार, त्याला अर्थही नव्हता. आणि बरं, महाग मिळतील, कोकणी माणूस या पॅन्डेमिक मध्ये कुठे मिळेल, असे एक ना अनेक प्रश्न माझ्या समोर उभे होते. मीनवाईल माझ्या कोल्हापूरच्या सहकाऱ्यांनी मला त्याच्यामध्ये मदत केली आणि तो आंब्याचा व्यवसायही आता माझा कनेक्शन मिळालं, तुला चांगला एक कनेक्शन मिळाला आणि तेव्हापासून तो व्यवसाय माझा फॉर्म मध्ये साइड बाय साइड चालू आहे. म्हणजे दरवर्षी तू दोन्ही व्यवसाय, म्हणजे दरवर्षी इन द सेन्स हा वर्षाचा 365 आहे, पण सीझनल व्यवसाय पण तुझा चालू आहे. छान. आता असं एक गोष्ट ह्याच्यात अशी आहे की तू जे पर्यटन करता करता कोविडमध्ये पण स्वस्थ न बसता जे काही आंब्याचं केलंस, ते म्हणजे तू एकंदरीतच स्वस्थ न बसणाऱ्या जमातीतली आहेस असं लक्षात येत आहे. छान. घरच्या आघाडीबद्दल काय सांगशील? आमचं एकत्र कुटुंब आहे, घरच्यांची थोड्या मोठ्यांची नक्कीच मदत झाली. घरची विशेष जबाबदारी अंगावर नाही पडली, पण मला घरकाम करायला खूप आवडतं, कुकिंगची आवड आहे, वेगवेगळ्या रेसिपीज मी ट्राय करत असते. आई वडिलांची माझी विशेष जबाबदारी त्यांच्या अंगावरती नाही पडली, पण माझ्यामध्ये पर्यटनाची जी आवड आहे ही त्यांच्यामुळे चालेल असं मी आवर्जून सांगेन. म्हणजे तुझ्या रक्ताच्या प्रवाहातच ते इनबिल्टच आहे, म्हणजे तुझ्या पर्यटनाची आवड आहे. येस. आणखीन स्वतंत्र राहिले नाही, पण मुलगी जेव्हा झाली तेव्हा काही काळापुरतं तिला पाळणाघरात ठेवायची वेळ आली, पण पाळणाघरातली नेआण करणं, तिचं थोडंफार बघणं हे माझ्या नवऱ्याने नक्कीच मला त्याच्यामध्ये सपोर्ट. पण मग मला वाटतं पाळणाघरात ठेवायची गरज सुद्धा तुला अशासाठी भासली का की क्लायंट्सना जसं सोयीस्कर वेळा असतील डिस्कशन्सला, तर तेव्हा त्यांना तुला वेळ देता यायला लागत होता, त्यामुळे त्या काही गोष्टी कराव्या लागल्या. पाळणाघराचे एक पर्याय थोडा काळासाठी का होईना. तू काय म्हणत होतीस मिस्टरांना? तू मिस्टरांनी मला तेव्हा मात्र वेळोवेळी सपोर्ट केला, अर्थात प्रत्येकाचेच अशी एक साथीदार असतो जो सपोर्ट करतोच. येस. आणि त्यांनीच ती पाळणाघरात नेआण करण्याचं जबाबदारी घेतल्यामुळे तू थोडी ह्याच्या बाबतीत सुट्टी झाली आणि लक्ष देऊ शकले. येस. म्हणजे हे असं आहे की प्रत्येक यशस्वी पुरुषाच्या मागे एक स्त्री असते, तर तुझ्या इथे असं म्हणावं लागेल की तुझ्या मागे, तुझ्या यशाच्या मागे तुझे मिस्टर आहेत. म्हणून तुझे मिस्टरांचाच विषय निघाला आहे, तर तुझे मिस्टर काय करतात? आणि तू म्हणालीस त्यांनी तुला पाळणाघरात मुलीला, मोठ्या मुलीला नेआण करण्याच्या वेळेस मदत केली, पण अजून त्यांच्या पाठिंब्याबद्दल तुला काय सांगायला आवडेल? ते सीए आहेत, त्यांची स्वतःची फर्म आहे, ते स्वतः फर्म आहेत. सीएची फर्म आहे आणि ते फर्म आहेत कशामध्ये फर्म आहेत ते, याची जाणीव मला पॅन्डेमिक मध्ये जास्त झाली. फर्म कशात आहेत पण? हा, की याची जाणीव मला पॅन्डेमिक मध्ये जास्त झाली की खरंच जेव्हा आमचा बिझनेस, आमचा व्यवसाय ठप्प झाला तेव्हा एका माझ्या एका वाक्यावरती मी आंबे विकू का याच्यावरती त्यांनी मला पूर्णपणे सपोर्ट करून, म्हणजे कुठेही नकार दिला नाही. काय मी चार्टर्ड अकाउंटंट आहे, मी तुला काहीतरी पर्यटन व्यवसायात करून देतो, याचा अर्थ तू आंबे विकून माझ्या प्रतिष्ठेला धक्का आणशील वगैरे असं काही नाही. उलट परिस्थिती माझ्याबरोबर येऊन लॉकडाऊन मध्ये, मोठी जबाबदारी ऑफिसची असून सुद्धा लॉकडाऊन मध्ये माझ्या बरोबर येऊन गाडी चालवत त्यांनी डिलिव्हरीसाठी मला सपोर्ट केला. छान, भारी आहे. मानसी, मगाशी तू सांगितलंस की पर्यटन व्यावसायिक म्हटल्यावर घराबाहेर पडावं लागतं, आम्हाला ही माहिती पण आहे, पण घार हिंडते आकाशी लक्ष तिचे किल्लांपाशी असं जे म्हणतात की तू घराबाहेर असली तरी सुद्धा मुलींकडे कसं लक्ष देतेस आणि कसं त्यांच्याशी कनेक्ट ठेवतेस हे ऐकायला आम्हाला आवडेल. हो,
मला दोन मुली आहेत, मोठी 8वीत आहे ओवी आणि धाकटी पर्ण 2रीत आहे. जेव्हा जेव्हा मी पुण्यात असते तेव्हा रोजचा दिवस संपला की शक्यतो त्यांनाच वेळ देतो, क्वचितच एखाद्या दिवशी काम असू शकतं असं होऊ शकतं. आणि जेव्हा टूर घेऊन कधी बाहेर गेली असेल तेव्हा पूर्ण साइटिंगचा दिवस संपला की मात्र संध्याकाळी मी त्यांना कनेक्ट होते, पूर्ण त्यांच्या दिवसाची हिस्ट्री जाणून घेते, त्यांचं रुटीन जाणून घेते, अजून काही नवीन असेल शाळेमध्ये वगैरे घडलेलं तर त्या गोष्टी त्यांना इंटरेस्ट असेल ना, तुझं कसं चाललंय, मी कुठे आहे आणि मी आज माझं रुटीन त्यांना एक्सप्लेन करते, आज आईने कोणती डेस्टिनेशन बघितले आहेत हे ऐकून घेण्यात त्यांना फार इंटरेस्ट असतो. येस, आणि तुम्ही पण मग बाहेर जातच असाल ना, म्हणजे तुमचं चौकोनी कुटुंब प्लस आई वडील सासू सासरे अशा फॅमिली टूर्स तू पण खूप वेळा अरेंज करते. तुम्ही फक्त कामासाठी काम नाही तर त्यातनं तू घरच्यांना पण तिथे पण तसा प्रकारचा क्वालिटी टाइम देतेस. आणि संध्याकाळी मग तुमचं रुटीन काय असतं, म्हणजे घरी आल्यावरती मुलींना वेळ देतेस तर काय, म्हणजे घरी आल्यावरती मग त्यांच्याशी खेळ, गाणी म्हणणं, गाणी ऐकणं, गप्पा गोष्टी, मोठी मुलगी हार्मोनियम शिकते तिला प्रोत्साहन देणं, बरेच काय काय चालू असतं. येस, म्हणजे तू उत्तम प्रकारे क्वालिटी टाइम देते आहेस घरात असताना किंवा घरात बाहेर असताना, छान. आता मला सांग की तुला छंद कोणते आहेत आणि त्यासाठी तू आवर्जून वेळ कसा काढतेस. मी तबला शिकली आहे. वा, मी तबला शिकली आहे आणि नक्कीच मी सध्या घरी प्रॅक्टिस करते. तबलाच्या रिदम वरती म्हणा किंवा त्यातनं तो वाजवल्यानंतर एक विशिष्ट प्रकारची ऊर्जा मिळते आणि माझ्या नक्कीच कामाला अजून उत्तेजन मिळतं. येस, म्हणजे एक नवीन ऊर्जा, उत्साह असं तुला त्याच्यातनं जे मिळतं ते बराच काळ. आणि हा, इथे एक मला आणखीन छान असं लक्षात आलं की मुलगी हार्मोनियम वाजवते, तू तबला वाजवतेस, म्हणजे तुमच्याकडे घरी मैफिली जमत असतात. भक्तीचं काय आहे, तिची आवड आहे हार्मोनियम आणि कीबोर्डची, त्यामुळे ती आता हळूहळू त्याच्यात शिक्षण घेणार आहे. चला, म्हणजे मानसी पानसऱ्यांचं पर्यटनाचं ट्रॅव्हल्स अँड टूर्स बरोबर घरच्या घरी म्हणजे फॅमिलीचा ऑर्केस्ट्रा पण होऊ शकतो असा वाद्य संगीताचा. छान छान, खूप छान. स्त्री आणि तबला हे खरं तर थोडं रेअर कॉम्बिनेशन आहे, पण तरी त्याच्यातून तो तबल्याची घरी प्रॅक्टिस करून काही काळ त्याच्यामध्ये रोज देऊन हे जे ऊर्जा तुझ्यापाशी अखंड आहे, आणि मला वाटतं तू ते बोल पण तुझ्या बॅक ऑफ द माइंड असे चालू असतात. येस, तू ते रुटीन मध्ये मग त्याचा तुला हे स्ट्रेस बस्टर म्हणून तुला उपयोग होतो, कारण ताण येतो नाही म्हटलं तरी, आणि पर्यटन व्यवसाय हा खरंच त्याच्यात ताण म्हणजे एक उपद्रवी गोष्ट आहे, आणि ताण जर का तुम्हाला आला तर तुम्ही स्मार्टली किंवा प्रोडक्टिव्हली त्याच्यामध्ये काम करू शकणार नाही. आमच्या व्यवसायात काही गोष्टी आणि काही निर्णय खूप पटापट घ्यावे लागतात, पण म्हणजे असं नाही डेअरिंग करावं लागतं, पण ताण घेतला तर ते डेअरिंग तुमच्याकडनं होणार नाही. त्यामुळे तबला वाजवणं हा माझा जो छंद आहे तो मला ताण कमी करण्यासाठी नक्कीच मदत करतोय. छान छान, तू त्यातनं आनंद आणि एनर्जी हे दोन्ही मिळवतेस हे ऐकून छान वाटलं. मानसी, प्रवास करणं ही मानवाची मूलभूत प्रेरणा आहे आणि त्यामुळे तो एका जागी कधीच बसू शकत नाही, पण आत्ताच्या काळात रोजीरोटी कमावताना वेळ ही इतकी डिमांडिंग आणि चॅलेंजिंग गोष्ट आहे की एखाद्याने जरी मनात आणलं की जायचंय ट्रिपला तरी पटकन घराबाहेर पडणं हे सगळ्यांनाच प्रॅक्टिकली शक्य होतच असं नाही. त्यामुळे मानसी, तू सुरुवातीला जे तपशिलात तू जे काही करतेस, सेवा पुरवतेस तुझ्या पर्यटन व्यवसायाच्या माध्यमातून, तर त्याच्यात तू सांगितलंस की उपयोगी पडतेस, मदत करतेस आणि टेलरमेड पर्याय देखील उपलब्ध करून देतेस. आणि आणखीन तुझं एक वैशिष्ट्य मला जे लक्षात राहिलं ते म्हणजे इंटिरियरमध्ये घेऊन जातेस, अनएक्सप्लोअर्ड ठिकाणं तू ज्यांना दाखवतेस, बजेटमध्ये पण पाहिजे तसं करून देतेस, तर वृद्ध म्हणजे सिनियर सिटिझनची तू काळजी घेतेस, घरापासून घरापर्यंत अशी तू सेवा देतेस, परदेश प्रवासासाठी तू सगळ्या प्रकारची मदतीसाठी एका पायावर तयार आहेस. तर हे सगळं ऐकून मला वाटतं लोकांच्या त्याच त्या बोरछाप रुटीन मध्ये त्यांना थोडंसं एक वेगळे पण म्हणून बाहेर काढतेस आणि वेगवेगळ्या ट्रिप्स मध्ये वेगवेगळे अनुभव एक्सप्लोअर करण्यासाठी तू त्यांना उद्युक्त करतेस एका प्रकारे. तर तुझ्या या पर्यटनानंद वाटण्याच्या कार्यासाठी तुला खूप खूप शुभेच्छा आणि आज इथे आलीस त्याबद्दल तुझे मनापासून धन्यवाद. धन्यवाद. तर मंडळी, साधू चलता भला
पाणी बहता भला असं म्हणतात. म्हणजेच पाणी जर वाहतं असेल तरच ते शुद्ध आणि पिण्यायोग्य राहतं. अगदी तसंच जीवन जर प्रवाही आणि विकसित ठेवायचं असेल तर आपण प्रवास हा अगदी जरूर जरूर केला पाहिजे. आपलं जगणं श्रीमंत बनवणारं आणि आपल्या सगळ्या जाणीवा जागवणारं असं हे पर्यटन वारंवार करण्यासाठी मानसीच्या प्रशिक्षित आणि व्यावसायिक कौशल्याचा आपण नक्की लाभ घ्या. मानसीचा कॉन्टॅक्ट नंबर मी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेलाच आहे. मला खात्री आहे आपण नक्की कॉन्टॅक्ट कराल आणि दरवेळी वेळोवेळी नवीन ठिकाण, नवीन जागा, नवीन मौसम, अगदी राज्याचा देशाचा इतकंच काय जगाचा इतिहास अनुभवायला आणि भूगोलही पायाखाली घालायला तुम्ही एका पायावर तयार व्हाल ह्याची मला अजिबातच शंका नाही. अरेच्छा, एक महत्त्वाचं राहिलंच की माझी नेहमीची आग्रहाची विनंती, या व्हिडिओला लाईक आणि कमेंट करा. हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. अद्यापपर्यंत केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायचं विसरू नका. नमस्कार.